एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। परभणीच्या झरी गावातील मेघा देशमुख झरीकर यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच कृषी क्षेत्रामध्ये वाटचाल करताना यशाची शिखर गाठायला सुरुवात केली। पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत त्यांनी फळबागेतनं चांगलं उत्पन्न मिळवायला सुरुवात केली। देशातील प्रत्येक बाबीवरती अडचणींवरती लक्ष केंद्रित करताना या देशातील महिला देखील शेतीमध्ये किती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात याचं उदाहरण मेघा देशमुख यांनी आता दाखवूनच दिलेलं आहे। सगळा शोध घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की पेरू हा एक चांगलं फळ उत्पन्न देणारं फळ आहे। त्या योगे आम्ही सर चालू केला आणि नंतर अलाहाबाद सफेदा ह्या जातीची पेरू आम्ही हे छत्तीसगड इथून मागवले। प्रत्येकी 30 रुपयेप्रमाणे हे एक रोप आम्ही तिथून आणले आणि 2013 साली 2013 मेमध्ये आम्ही ह्याची लागवड चालू केली। अलाहाबाद सफेदा ह्या एक मिनिट दोन्ही मिक्स आहे पण अलाहाबाद सफेदाच मोस्ट जास्त आहे आपल्याकडे। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।